कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काळजी वाटते हो मला पयोची, म्हणजे इथे कसे मी नाहीतर तुम्ही आपण असतो हो पावलो पावले तिला सांभाळून घ्यायला, पण तिकडे मी नाही आणि तुम्ही नाही. कसे व्हायचं हो तिथे तिचे, काहीतरी बोलून गोंधळ नको घालायला तिने. नाही नाही पण माझी भयो शहाणी आहे हो, चुकीचे नाही बोलायचे ती काही, पण तिचे स्पष्ट बोलणे, खरे बोलणे आणि तिचे प्रश्न सगळ्यांनाच आवडेल असे नाही ना हो. तशा सुलोचना वहिनी आणि कावेरी काकू आहेत, पण काही म्हणा पण पुरुष ना तसे अलिप्तच असतात, लहान मुले असतात, मोठी होतात, मग लग्न होते, पुरुष या सारातून चट्ट दिशी पार होतात. पण मुलींचा मात्र मुली असताना आणि बायका झाल्यावरही ज्यात त्यात नुसता जीव अडकून राहिलेला असतो हो. बयोला देखील ही तारेवरची कसरत करावी लागेल, सासरी आणि माहेरी दोन्हीकडे जीव गुंतलेला राहणार हो तिचा. हो तुम्ही काहीच का बोलत नाही आत, मी बरोबर बोलतीये ना? अहो ऐका ना, आता लग्न झाले आहे आपले. मला तर बाई भारी मऊ झाली लग्नात, तुम्हाला नाही का आले? अहो बोला ना. तुम्हाला लग्न नको होते म्हणून नाराज आहात का? पण मी काय म्हणते, उलट बरेच झाले की तुम्हाला माझ्याशी बरेच काही बोलायचे असते. मला नीट से काही समजत नाही पण मी ऐकते मनापासून, आणि आता तुम्हाला चोरूनही यावे लागणार नाही. कोणी विचारले तर तुम्ही सांगू शकता मी माझ्या बायकोशी गोष्टी करायला आलो आहे. आणि मी तुम्हाला सोडायला आले तरी कोणी म्हणजे कोणी आपल्याला बोलणार नाही. अहो तुम्ही बोला ना, बोललाच नाही तर कळणार कसे काय झाले आहे ते? या हुशार आणि प्रेमळ आहेत, परंतु मी यांच्याशी लग्न करून यांचे आयुष्य फुकट घालवले आहे. काय झाले? मला क्षमा करा, मी नालायक आहे, मी तुम्हाला वाचवू शकलो नाही. अहो अहो हे असे का म्हणाले? गोधे बरे झाले भेटलीस, तुझ्याकडेच येत होते मी. काय हे गोदा, भरल्या घरात मंगलसमय असा रागराग करणे बरे असते का गो? झाले ना आता सारे मनासारखे? कोणाच्या मनासारखे? लक्ष्मीहाराच्या बाबतीत सासूबाईंनी फसवलेच हो मला. ते होय, पण मग हे काय? आता नकोय मला. मी कुठे म्हटले तुला द्यायला आणला म्हणून? नकोय ना, राहिले मग. अगो वेडाबाई, आपल्या घरात सारे साऱ्यांचे आहे, तुझे माझे असे काही नाही हो. जिला जे आवडेल ते तिने घालावे. आली मोठी शहाणी. आपले वगैरे काही नाही, माझे फक्त माझेच आहे आणि मी ते मिळवेनच आपले म्हणे. आजी आमच्या आहोंना कोणी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ओरडले आहे का? का ग असे का वाटले तूस? कारण मी आता आमच्या आहोंकडे गेले होते. हा तर काय झाले? काय झाले माळसाबाई, सांगा तरी. आमची मोठी आजी पण असेच म्हणते. तर मी आहोंना म्हटले मला तर बाई भारी मऊ झाली लग्नात. हो तुम्हाला आली का? हो तर. मग
मग काय ते काही बोलत ना आणि मी बोलायला गेले तेही त्यांना आवडले नव्हते हो बाई नाही तसे हे लग्न होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले आम्ही हो का हो कारण मला माझे घर सोडून जायचे नव्हते आणि आहो ना घर सोडून जायचे होते त्यांना पुण्यात जाऊन मोठमोठी काम करायची होती पुण्यात जाऊन भाषण करायचे होते बर आणि बरेच काही काही जोड करायचे होते ते यायचे आमच्याकडे रात्री आणि मग मी त्यांना सोडायला यायचे नाही का हो 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 तर हे सगळे बोलण्यासाठीच यायचे ते आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते म्हणत होते मी पुण्याला जातो मी पुण्याला जातो मी पुण्याला जातो मी पुण्याला जातो कुबई तुला पण सांगितले का त्यांनी हो मग मी त्यांना म्हणाले तुम्ही तुमच्या मनाचेच ऐका जा पुण्याला पण घरातल्यांना सांगून जा बरोबर धन्य ग बाई धन्य अगदी पण बहुतेक त्यांनी ते रद्द केले हो का मलाही जेव्हा कळले की माझे लग्न झाल्यावर मला घर सोडावे लागणार नाही तेव्हा मीही तयार झाले लग्नाला हे बरे झाले मला मोठी मऊ झाली पण आमचे हे अजूनही तोंड फुगून बसले आहेत रागावून बसले आहेत काय माहितीये का त्याच्या मनासारखे झाले नाही ना लढव डोके आणि कर काहीतरी करशील ना हो करावेच लागेल हा मलाही त्यांच्याशी खूप गोष्टी करायच्या आहेत बरोबर पण ते असे गुप्प होऊन बसले तर कसे जमणार हो ना काय करावे बरे Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री